18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्माघर आणि वेदांताय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी शिबिर 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2019 सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. ठिकाण संदेश चष्माघर बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर. संपर्क 91 50 290 290. नोंदणी फी फक्त 20 रुपये. संगमनेर तालुका दूध संघाकडून 1 रुपये 20 पैसे प्रतिलिटर प्रमाणे रिबेट देण्याचं प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या संकटाच्या काळामध्ये अनेक जण पळाले, मात्र आपण तत्व आणि निष्ठा कायम जपली, संकटामध्ये जबाबदारी घेतली, कार्यकर्त्यांच्या बळावर जोरदार लढाई करणार आहोत. चांगलं राजकारण, विकासाची वाटचाल, संस्कृती टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं. अडचणीच्या काळामध्ये संगमनेर दूध संघानं काटकसर आणि शेतकरी हित जपत चांगलं काम केलं असून यावर्षी उत्पादकांना प्रतिलिटर 1 रुपये 20 पैसे प्रमाणे रिबेट देण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर तालुका दूध संघाच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमदार थोरात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची उपस्थिती होती, तर व्यासपीठावर आमदार डॉक्टर सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रामदास वाघ, व्हाईस चेअरमन साहेबराव गडाख, इंद्रजित भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, अमित पंडित, हरिभाऊ वरपे, शिवाजीराव थोरात, आरबी रहाणे, शंकर पाटील खेमनर, भाऊसाहेब कुटे, अजय फटांगरे, आर एम कातोरे, गणपतराव सांगळे, अर्चनाताई बालोडे, नवनाथ आरगडे, संपतराव डोंगरे, सुधाकर रोहम, पांडुरंग घुले, ॲडव्होकेट प्रदीप मालपाणी, सतीशराव कानवडे, चंद्रकांत कडलक, कार्यकारी संचालक डॉक्टर प्रतापराव उबाळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी उत्कृष्ट दूध वितरण आणि दूध उत्पादक करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला, तर जास्त दूध उत्पादन करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. दुष्काळी तालुक्याचा विकास आराखडा स्वर्गीय भाऊसाहेब थोरातांनी तयार केला होता. साखर कारखान्यासह शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी दूध संघास बळकटी दिली. त्याच तत्वावर आमदार थोरातांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे, असं यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितलं. आपल्या या दूध संघ असेल किंवा इतर सर्व सहकारी संस्था असतील, त्यांच्या वाटचालीचं सगळं एक स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं. मित्रांनो, आपल्याच डोळ्यासमोर असतं आणि तर महाराष्ट्राच्या समोर ते असतं. आणि म्हणून आपल्या सहकारी संस्था हा काही केवळ आपल्या कौतुकाचा विषय झालेला नाही, तो महाराष्ट्राच्या कौतुकाचा विषय झालेला आहे, किंबहुना तो देशाच्या कौतुकाचा विषय झालेला आहे. इतक्या उत्तम रीतीने, इतक्या सक्षम पद्धतीने या सर्व संस्था त्या ठिकाणी चालू आहेत. खरं तर हा एक दुष्काळी तालुका आहे संगमनेर तालुका. आजही पहा, म्हणजे तिकडे सांगली कोल्हापूर पाण्यात बुडालेलं आहे, पण तुम्ही तळेगावला जाऊन पहा किंवा तिकडे निमोडला पहा किंवा फार कमी पाऊस आपल्याकडे पडलेला आहे. अशा या दुष्काळी तालुक्याचं नेमकं उन्नती कशी करायची, प्रगती कशी करायची, याची दिशा ठरवण्याचं काम नेतृत्व करत असते. आणि तशा अर्थाने मी नेहमी सांगतो की आपण भाग्यवान आहोत की स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आदरणीय दादांनी या देशाच्या प्रगतीला एक, या तालुक्याच्या प्रगतीला एक दिशा दिली, एक प्लॅन त्यांनी केला. एक जरी ते खूप मोठे काही कुठले एमबीए झाले नसते, परंतु त्यांनी मनामध्ये एक आराखडा तयार केला, तर इथे आपल्याला प्रगती करायची असते, इतक्या शेतकऱ्याला सक्षम केलं पाहिजे. मागील 4 वर्षांमध्ये 2 वेळा दुष्काळ, 2 वेळा आंदोलनं, अनेकदा अतिरिक्त दूध, वेळेत अनुदान न मिळणं अशी खडतर वाटचाल सुरू होती. अशाही काळामध्ये दूध संघानं काटकसर आणि दूरदृष्टीनं आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गौरवशाली वाटचाल जपली. यावर्षी 13 कोटी 78 लाख दुधाचं संकलन झालं. नव्यानं पावडर प्लॅन सुरू केला. दररोज 4 लाख लिटर दूध संकलन होतं. सोशल मीडियावर खाजगी दूध प्रकरणी अफवा पसरत असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं यावेळी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सांगितलं. आपला पूर्वीचा उच्चांक होता 11 कोटी 71 लाख लिटरचा, आणि या वर्षामध्ये आपण 13 कोटी 78 लाख लिटर, म्हणजे 2 कोटी लिटरनी आपली संकलनामध्ये या वर्षामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली. संकलन वाढल्यामुळे ताण थोडा आपल्यावर पडलेला आहे, तरी पण एकंदर जर आपण बघितलं आपली उलाढाल त्यामुळे वाढलेली आहे. आपली उलाढाल 67 कोटींनी वाढून 483 कोटी रुपये आपली उलाढाल त्या ठिकाणी यावर्षी झालेली आहे. मालमत्ता जर आपली बघितली तर आपली मालमत्ता या वर्षामध्ये वाढून 17 कोटी रुपयांनी वाढून
109 कोटी रुपये आपले ती झालेले आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या शिरपेचात म्हणजे तुरा ह्या वर्षी आपण एक खूप चांगला त्या ठिकाणी रावलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण की अतिशय अत्याधुनिक असा पावडर प्लांट आपण उभारलेला आहे. अतिशय सुंदर भव्य दिव्य अशी इमारत आपण आपल्याला बघायला मिळेल. आणि अतिशय ऑटोमॅटिक प्लांट आहे. फक्त एक बटन दाबलं का काम सर्व चालू होतं. म्हणजे 1.5 लाख लिटर आपण त्या ठिकाणी रोजचं दूध हाताळू शकतो. त्यापासून 15 टन पावडर होणार तयार होणार आहे. आणि हे काम फक्त 10 ते 12 लोकांमध्ये ते काम चालणार आहे. म्हणजे एका बाजूला आपण 3 लाख लिटर हँडल करतो, तिथं 400-500 कर्मचारी आपल्याला सांभाळ म्हणजे आपण तिथं असतात. आणि हा 1.5 लाख लिटर करून 10 ते 12 लोक तिथं फक्त काम ते पुढं नेणार चालवणार आहे. आणि ही जर इमारत बघितली आपली, अतिशय सुंदर आणि भव्य इमारत आहे. म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये एवढी उंची असलेली 108 फूट इमारत ही आपली पहिली आपल्या संघाची या ठिकाणी आपण निर्माण केलेली आहे. आणि मला आनंद आहे की हा मान आपल्याला आणि तुम्हाला सर्वांना तो खरं तर मिळाला आहे. आपले जे दूध उत्पादक आहेत त्यांच्या मेहनतीमुळं, त्यांच्या कष्टामुळं, त्यांच्या जिद्दीमुळं, त्यांच्या घामाच्या पैशावर ही आज इमारत उभी राहिलेली आहे. आणि संगमनेर तालुक्यातला हा सर्वात उंच इमारत किंवा भव्य इमारत असल्याचा मान आपल्याला या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेला आहे. दुधाची जी बाजारपेठ आहे ही आता फक्त दुधावर नाही तर ती पावडरवर अवलंबून झालेली आहे. त्यामुळे पावडरचे दर वाढले तर दुधाचे दर वाढायला सुरुवात होतात. पावडरचे दर खाली यायला सुरुवात झाली की पावडर दुधाचे दर एकदम खाली यायला सुरुवात होतात. त्यामुळे हे सारखं सातत्याने चालू असतं. आता आपण बघतोय की दुधाचे दर वाढले, आपलं 25 होता 27 झालं, 27-28 झालं. आणि हे कारण यालं आहे की दुधाचं शॉर्टेज या महिन्यामध्ये एवढं आलेलं आहे की सगळ्यांनी दूध दर वाढवायला सुरुवात केली. राज्यामध्ये गायीच्या दुधामध्ये राजहंस दूध संघाचा क्रमांक लागतो. सध्या प्रतिदिन 4 लाख लिटर दूध संकलन होत असून दरवर्षी प्रगतीची वाटचाल सुरू आहे. मागील वर्षी वाढलेलं दूध, पडलेला भाव, रखडलेलं अनुदान या बाबींमुळे मोठी अडचण निर्माण झाली. मात्र आपली समृद्ध परंपरेची वाटचाल कायम ठेवून नवीन पावडर प्लांट निर्मिती, चारा छावणीसह दूध संघानं स्वखर्चातून 27 रुपयांचा भाव दिला. शासनाकडे जानेवारीपासूनचं अनुदान बाकी आहे, तरीही दिवाळीनिमित्तानं 1 रुपये 20 पैसे रिबेट देण्यात येईल. संकटाच्या काळामध्ये पक्षनेतृत्वानं मोठा विश्वास आपल्यावर टाकलाय. संकटात लढणं ही संगमनेरकरांची परंपरा आहे असं यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. म्हणजे कोल्हापूरचा जिल्ह्याचा गोकुळ दूध संघानंतर नंबर सगळ्यात चांगला कोणाचा लागतोय तो संगमनेर तालुका आपल्या दूध संघाचा लागतोय. 42 वर्षाची वाटचाल झाली आणि 42 वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्यानं पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. अजून असं वर्षाल नाही की आता काहीतरी कमी पडलो आपण असं नाही. प्रत्येक वेळेस आणखी एक पाऊल पुढे, संकटामध्ये सुद्धा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. यामध्ये खरं आहे की आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे. दूध उत्पादक आहे, आपल्या सोसायट्या आहे, त्यांचे चेअरमन भाई चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल, तिथला कर्मचारी असेल किंवा दूध संघाचं नेतृत्व करणारी सगळी यांच्या एकत्रित वाटचालीचा हा परिणाम आहे. हे कोणाले नाकारता येणार नाही. प्रत्येकाचं योगदान त्याच्या त्या परिस्थितीमध्ये काही ना काही केलेलं आहे. आज संगमनेर तालुक्यामध्ये जवळपास 5 लाख लिटर पर्यंत दुधाचं उत्पादन होत आणि त्यामधलं 4 लाख आपल्याकडे येत. 4 लाख आणि मग आता काही छोटे झालेले आहेत. काही आता तिकडच्या गोठ्याकडचे आणखी कुठे जात असतील, सोलापूरचं थोडंफार इकडे तिकडे पाकत असेल, इथं 2-5 जण तयार झाले त्यांच्या असं धरून 1 लाखाची वाटणी ती सगळ्यांकडे थोडी थोडी होत असेल. तर 4 लाखाचं कलेक्शन हे आपल्याकडे होतं हे लक्षात ठेवतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता उभी राहिली की ज्यावेळेस दूध जास्त असतं त्यावेळेस ते दुधाची विल्हेवाट ही खूप कठीण गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो खूप कठीण गोष्ट काय म्हणजे आज असं आहे की 4 लाख लिटर दुधाचं संकलन. बरं, हे 4 लाख का झालं? यावेळेस 2 कोटी लिटर दूध वाढलं का? याचं कारण असं की दुधाला थोडासा खाजगीवाला 1,050 रुपये जास्त भाव द्यायला लागला की आपलेच माणसं पळतात तिकडे 50 पैसे करतात तिकडे दूध घालायला लागतात. हा अनुभव आहे का नाही तुमचा? आता ते देत नाही म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याकडे यायचं, याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे ना. खरं सांगतो तुम्हाला ही पद्धत चांगली नाही. 50 पैसे जास्त देतो तर चालला तिकडे पळत दुसऱ्या संकलन केंद्रावर, असं काही बरोबर नाही. मग तिकडं बंद पडायला लागलं त्यांचं, लगेच आपल्याकडे पुन्हा आले की 2 कोटी याच्यातच जास्त वाढले. तुम्हाला सरकारला 2 वर्ष सातत्यानं मी सांगत होतो, सभागृहात सांगत होतो, बाहेर भेटल्यावर सांगत होतो, मिटिंग आम्ही करीत होतो की अरे तुम्ही मदत केल्याशिवाय हा धंदा टिकणार नाही ना. याच्यावर रोजगार मोठ्या प्रमाणावर आहे.
शेतकऱ्या व्यतिरिक्त सुद्धा ज्याची शेती नाही काही नाही तो सुद्धा दोन गाया घेतो त्याच्यावर आपलं जीवन चरितार्थ चालवतो, तर तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. हे सगळं करता करता दोन तीन वर्ष गेले, शेवटच्या याच्यामध्ये मदतीला त्यांनी निर्णय घेतला आणि ते 5 रुपयाची मदत ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनुदान देत असताना सुद्धा म्हणजे तो जो दूध विक्री करतो आपण त्याला ते अनुदान नव्हतं, जे पावडरला पाठवायचं त्याला ते अनुदान मिळत होतं, ते सुद्धा अजूनही बाकी आहे घेण्याचं. दुसऱ्या बाजूला पावडर त्याच्याकडे शेवटी आपण बळजबरीने म्हणतो बाबा पहिले तर पावडर कर दूध ठेवून काय करायचं, त्याचे पैसे येणं बाकी असतात. या सगळ्या अडचणीतून एका बाजूला हे 4 वर्ष अनेक प्रश्न निर्माण करणार होतं ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे मी आपलं काम पाहत होतो, राज्याचं काम पाहत होतो, असं असताना अचानक पण एक जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आणि प्रदेशचं काँग्रेसचं अध्यक्ष केलं. आता मला अध्यक्ष केल्यावर माझे होते माझ्या पेक्षा तुम्हाला ज्यादा काळजी वाटत असेल तर नेमकं काय होणार. ही स्थिती आहे खरं की अनेक वेळा संकटाच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये अनेक वेळेस अडचणी आलेल्या असं नाही, परंतु कुणी जबाबदारी घेत नाही त्यावेळेस आपण जबाबदारी घेतली हे तर मान्य केलं पाहिजे. इकडे कळून गेलो नाही आपण जबाबदारी घेतली. अनेक पळत आहेत आता रोज बातमी गेलं तो गेला कसा गेला असा गेला कसा गेला. गडकरीचं भाषण फार चांगलं आहे, व्हॉट्सअपला ऐकलं का तुम्ही? बरं ते महिन्यापूर्वीच बरं भाषण, ते जुनं नाही. काही असो आपण तत्वाचे तत्वानं लढतो विचारांना लढतो लढत राहतो आणि आपलं काही वाईट केलं असं मानायचं काही कारण नाही. अनेकांना चूक दिल्यावर सुद्धा पळाले हे खरं. आपण तसे नाही. अरे ज्या वेळेस घर संकटात आहे त्यावेळेस भक्कम घरातच राहिलं पाहिजे ना सदस्यांबरोबर. घरातले माणसं पळून जायला लागले तर बाकी काय करतील. एवढ्या संकटात सुद्धा आपण चांगलं वर्ष असं शेवट म्हणतो कन्क्लूडला काय म्हणतो चांगलं वर्ष. आता एक 10 पैसे द्यायचे ठरलं तर 1 कोटी 35 लाख, 20 द्यायचे ठरलं का वाढलं असं करता करता जर रुपये द्यायचं ठरलं तर किती. रुपया 1-10 पैसे याचा अर्थ 1 कोटी 35, तर रुपयाचे किती 13 कोटी 35 लाख रुपये होतात. 13 कोटी 35 लाख म्हणजे का वाढले याला कारण असं की तुमचं जे 2 कोटी लिटर दूध वाढलं ना त्याला ते द्यावं लागणार आणि त्याचा परिणाम त्या रकमेवरती तो पुन्हा वाढ झालेली म्हणून 13 कोटी 35 लाख एका रुपयाला द्यावं लागतं. आता ही हा भार जो येणार आहे तो भार सहन करावा लागणार. म्हणून माझं मत असं आहे की सर जास्त चर्चा नाही, आग्रह काही करू नका. मी सांगतो ते मान्य करायचंय, इलाज नाही कठीण असेल तर कठीण परिस्थिती, पण माझं मत असं आहे की तुम्ही आता 1 रुपया 20 पैसे हे करा आणि 20 पैसे कपात करा. 1 रुपया 20 पैसेच हे करू आपण 20 पैसे कपात करू आणि 13 कोटीचा भार. एक रुपया द्यायचा आणि 20 पैसे कपात करायचे बरोबर ना. 1 रुपया देऊन 20 पैसे कपात करा. आता तुम्ही भार घ्या यावेळेस 13 कोटीचा, 1 रुपया पूर्ण देऊन टाका. तुम्हाला वर काय दाखवाय दाखवा. आणि तर या बैठकीसाठी संचालक मोहनराव करंजकर, भास्कर सिनारे, विलास वरपे, गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहींज, माणिक यादव, राजेंद्र चकोर, ताराबाई धुळगंड, आर बी सोनवणे, बाळासाहेब मोरे, नानासाहेब शिंदे, अविनाश सोनवणे, भारत मुंगसे, संपतराव गोडगे, जगन्नाथ आव्हाड, दत्तात्रय खुळे, रमेश गुंजाळ, मधुकर गुंजाळ, इंद्रजित खेमनर, सुरेश थोरात, मॅनेजर गणपत शिंदे यांची उपस्थिती होती. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ प्रतापराव उबाळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन नामदेव कांडळ आणि ॲडव्होकेट सुरेश जोंधळे यांनी केलं, तर सर्वांचे आभार उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी मानले. या सभेसाठी सभासद, दूध उत्पादक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.